बट ये तो आंसर रॉन्ग कर रहा है फास्ट इज द कॉस्ट एस्टिमेटेड ऑन पेंटिंग एंड फ्लोरिंग इज द कॉस्ट 15% आंसर व्हाट इज द कॉस्ट एस्टिमेटेड ऑन पेंटिंग एंड फ्लोरिंग टुगेदर पेंटिंग किधर है फ्लोरिंग किधर है टोटल एस्टिमेटेड पूर्ण दिला है 120,000 और हमें पूछा है कि इन दोनों का एडिशन करके कितना होगा 3 types, there are 3 ways. अरे देयर आर 3 वेज पहला था एंड वी डिलीवर 120,000 राइट यस ओके वेज क्या है फर्स्ट यू विल डू दैट या तो वन से एडिशन 29% ऑफ दिस राइट यस किती लोकांनी हा वे यूज केलाय बऱ्याच जणांनी काही लोक सेकंड वे यूज करतील 15% of this, 14% of this, then to one addition. आणि माझा student कोणता way follow करे, तो यातली कोणतीच way नाही करणार, तो करणार 15 plus 29 round that. 30. मी round figure घेतो 30. मला सांगा 30% of 1,20,000. 36,000 कैलकुलेट न करता डायरेक्टली आंसर है व्हाट इज द डिफरेंस इन एस्टिमेटेड अमाउंट अच्छा डिफरेंस विचार रहा है व्हाट इज द डिफरेंस एस्टिमेटेड अमाउंट फॉर इंटीरियर डेकोरेशन एंड आर्किटेक्ट फी इंटीरियर इधर है माइनस 9000 डिफरेंस है 8% 8% ऑफ 120,000 किती 9000 12896 ना 9600 यस डायरेक्टली करा नेक्स्ट चलो बता ये नहीं आएगा ये थोड़ा अलग है ये थोड़ा अलग है नहीं आएगा The family get a discount on furniture and pays 12% less than the estimated cost. बरोबर नाउ 12% लेस याचा 12% 1872 किती 1872 1872 आणि तो लेस करायचा जे येईल त्याच बरोबर आहे ना मराठी येतं ना ठीक आहे नेक्स्ट
आता हा यातला अगर इस टॉपिक में सबसे डिफिकल्ट या कॉम्प्लिकेटेड या चैलेंजिंग पार्ट है तो ये वाला, ठीक है। आता मला एक सांगा, मला एक सांगा, हे राहू द्या, मला एक इकडे बघा रे, लास्ट लास्ट मला सांगा, तुमच्या आईने, तुमच्या आईने तुम्हाला एक क्वेश्चन विचारलं की बाबा, की बाबा तुमचे पप्पा आणि तुझा भाऊ कितीतरी चपात्या खातात, किती खातात माहित नाही, बट मला माहितीये ते 2:1 मध्ये चपात्या खातात। तुझे बाबा आणि तुझा भाऊ 2:1 याच्यामध्ये चपात्या खातात, बरोबर आहे। आणि मी टोटल 6 चपात्या करते, काय म्हणतो मी, मी टोटल 6 चपात्या करते, तर मला सांग तुझ्या बाबांनी किती चपात्या खाल्ला पाहिजे। 4 बाबांनी 4, पोराने 2, पहिलं। दुसऱ्या दिवशी आई म्हणते की मला एक्झॅक्टली माहित नाही की कोणत्या रेशो मध्ये चपात्या खाल्ला, ठीक आहे, बट मला एवढं माहिती की ते 8 चपात्या खातात, ठीक आहे, आणि त्यातल्या 5 चपात्या बाबा खातात, तर मग यांचा रेशो काय असेल, 5:3, काय म्हणतो करताय ना, 5:3, या दोन गोष्टी झाल्या, सेम हा टॉपिक त्याच्यावर आहे। आता आता इथे त्यांनी क्वेश्चन विचारलाय, थोडासा फोकस करा, इथे त्यांनी क्वेश्चन विचारलाय, मला सांगा हा रेशो दिलाय, हा रेशो दिलाय, हे दिले टोटल बॉल पॉइंट पेन, क्वेश्चन माझं काय आहे, क्वेश्चन वाचूया, हाऊ मेनी जेल पेन्स आर सोल्ड, बी आणि डी ने जेल पेन किती सोल्ड केले, ठीक आहे, एक मिनिट, पहिल्यांदा टोटल बॉल पेन दिले 240, बट त्यांनी ऑलरेडी रेशो पण दिलाय 240 6:5, थोडस इथे लक्ष द्या, थोडस कन्फ्युजन आहे, ठीक आहे, बॉल पेन इकडे बघा, इकडे इकडे बॉल पेन 240 आणि रेशो दिलाय, रेशो कोणाचा आहे, बॉल पेन आणि जेल पेन, ठीक आहे, जेल पेनचा रेशो आहे किती आहे, 6:5, मला सांगा, मला सांगा 240 हे काय, या दोघांची ऍडिशन आहे का फक्त बॉल पेनचा रेशो, फक्त बॉल पेनचा, मग आपण इथे सॉल्व्ह करताना कसं करायचंय, यांनी 6x = 240 दिलाय, बरोबर ना, काम तर होत आहे, 6x = 240 दिलाय, एक्स किती आहे, 14, राईट, आता त्यांनी विचारले जेल पेन किती आहे, 5 आहे, इथे एक्स ने मल्टिप्लाय केलं, इथे एक्स मल्टिप्लाय करावं लागेल, तर 5x आर द टोटल जेल पेन्स किती आहेत, 200, बरोबर आहे, नेक्स्ट कर, नेक्स्ट इकडे बघा, आता थोडस इथे काय दिले, टोटल पेन, चलो इथे देखो, अच्छा इथे बघू आता, इथे काय दिले, टोटल पेन आणि रेशो दिलाय जेल पेन आणि बॉल पेन, टोटल पेन दिले 240 आणि रेशो दिलाय 7:5, आता मला सांगा हे 240 काय, 7x आहे, 5x आहे, 7x + 5x = 240, एवढाच फरक आहे, इथेच मुलं गोळ करतात, टोटल पेन दिले असतील तर या दोघांची ऍडिशन ची, आणि जर फक्त जेल पेन दिले असतील तर मग जो रेशो असेल तेवढा घ्यायचा, बस बाकी टॉपिक तुम्हाला इझिली आहे, याचा आन्सर सांगा, याचा आन्सर फास्ट, ऑन द स्टोरी स्मार्ट,
आंसर आंसर नहीं है अरे समझते कि नहीं कैलकुलेटर टोटल नंबर ऑफ बॉल पेन का ना 9x का रहता है 7x 4x 3x 2x जाती टोटल पेन आहेत ना 9x प्लस 5x किती झाले 14x 108 इक्वल टू 14x एक्स किती झाला 7.7 करा राउंड फिगर 7 7x झाला आपल्याला पाहिजे बॉल पेन म्हणजे 9x पाहिजे 9763 म्हणजे इथे बॉल पेन आहे 63 काय म्हणते करताय इथे 240 इक्वल टू 12x एक्स इक्वल टू 20 आपल्याला पाहिजे बॉल पेन म्हणजे 7x 7 इंटू एक्स एक्स किती आले 20 7 इंटू 20 इथे आलं 140 इथे आलं 63 तसं सगळ्याचं काढायचं 200 इक्वल टू 5x 200 इक्वल टू 5x ना एक्स इक्वल टू 40 आपल्याला पाहिजे बॉल पॉईंट म्हणजे 4x 4 इंटू एक्स 4 इंटू 40 160 येस 150 इक्वल टू 5x इक्वल टू 30 आपल्याला पाहिजे 3x 90 जमलं ना बाकीचे ऍडिशन करायचे नेक्स्ट जे आन्सर येईल ते नेक्स्ट येस हा याचा सांग याचा आता एकच करा मग आपण टॉपिक संपू व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन जेल पेन सो वास्को एसी एसी एंड बॉल पेन सो बीबी एसी एसी ये लगते हैं शॉ सीला डोमशे ये डोमशे जेल जेल पेन का नाम है जेल आसपास आन्सर ठीक आहे जाऊ इझी आहे डिफरन्स ॲडिशन
यातला एक जेन पेन्स यातला एक शेवटचा टाईप आहे तो कोरियन टॉपिक सांगतो. हा तुम्हाला इझी वाटेल पण हा इझी नाही. लेट्स कन्सिडर हा 30 डिग्री अँगल आहे. हा 45 नाही 60 करू. हा 90 डिग्री. ओके मला टोटल क्लासमध्ये मुलं आहेत 200. ठीक आहे मॅथ्सला एवढे मॅथ्स इंग्लिश हिंदी. ठीक आहे मला सांगायचं मॅथ्स मध्ये किती मुलं पास झाले. हा टाइप थोडासा सर्क्युलर टेबल आहे डायग्राम आहे मॅथ्स दिलंय हे देण्यापेक्षा रुको मी जरा राऊंड फिगर देतो 180 डिग्री दिले 180 स्टुडंट्स टोटल स्टुडंट्स इन अ क्लास स्टुडंट्स इन अ क्लास 180 मॅथ्स इंग्लिश हिंदी अँगल दिलाय मॅथ्स मध्ये किती मुलं पास झाले. 15 किती लोकांना जमेल किती लोक कन्फ्युज आहे कसं करायचं. ऑप्शन बी 64 50 ऑप्शन सी 54 15 ऑप्शन डी 50 ऑप्शन ई 72 ऑप्शन एफ वी हैव अ 26 आंसर वाई झेड 60 ओके 60 10 बस आता एक दोन लॅन लावत ठीक आहे बघूया कोणाचं बरोबर आहे बघूया टॉपिक होता तिथे त्यांनी काय केलं होतं तिथे पर्सेंटेज दिले होते पर्सेंटेज. सो आपण काय केलं 120,000 इक्वल टू बरोबर ना असं केलं 120,000 ला 100% कन्सिडर केलं अँड वी सॉल्व 12% इक्वल टू किती असं केलं बरोबर. येस दिस टाइम दे आर गिव्हन अँगल्स आणि टोटल स्टुडंट मला सांगा 180 म्हणजे किती डिग्री. 360 टोटल 180 स्टुडंट आहेत ना डिग्री मध्ये किती सांगा 360 म्हणजे 180 इक्वल टू 360 डिग्री बरोबर आहे 30 डिग्री बरोबर ना. म्हणजे एक स्टुडंट म्हणजे किती डिग्री एक स्टुडंट उलट करू शकतो. अच्छा एक स्टुडंट म्हणजे 2 डिग्री आपल्याला मॅथ्स मध्ये 30 डिग्री अँगल 30 डिग्री अँगल इकडे 30 आहे इकडे किती पाहिजे 15 म्हणजे टोटल मॅथ्स मध्ये 15 मुलं पास झाले. पास झाले कुठं म्हणलं होतं तुम्ही टोटल एक ते 180 मुले कुठले ते 180 टोटल 180 क्वेश्चन तुम्हाला असं म्हणायचं की मॅथ्स मध्ये 5 झाले असं सांगितलं नाहीये तर टोटल मुलं किती ते एक्झॅक्टली पाहिजे. हे 180 टोटल स्टुडंट आहेत ना 30 डिग्री मॅथ्स मध्ये किती पास झाले असं जर विचारलं 30 डिग्री दिलंय 180 दिलंय याच्याने आन्सर यायला पाहिजे. क्वेश्चन काय कळलं ना तुम्हाला काय करायचं इथे 180 इक्वल टू 360 डिग्री आपण पुट केलं. लास्ट क्वेश्चन मध्ये 1,20,000 120,000 इक्वल टू 100% कन्सिडर करतो एवढाच फरक आहे. अँगल दिला तर तुम्हाला 360 ला पुट करायचं आहे. ठीक आहे 180 डिग्री 360 डिग्री एवढंच करायचं आहे बाकी काही नाही. समजते ना काय म्हणतो समजते ठीक आहे. आता एक काम करूया